आपल्या मंडळाने 10 दिवसाच्या कार्यात 5 वेगवेगळे NGO निवडले, जे महाराष्ट्राच्या एकदम दुर्मिळ भागात नाही येत होते, त्यांना आर्थिक मदत केली व त्यांना आश्वासन दिलं की जेव्हा पण त्यांना मदतीची गरज असेल त्यावेळेस मंडळ त्यांच्याकडून धावून येईल त्यावेळेस. आणि यावेळेस 2 वर्षांनी गणेशोत्सव साजरा होतोय, सो खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची होती गर्दी बघायला मिळत होती आणि दिवस रात्र भाविक येत होते, जे पुणे मुंबई महाराष्ट्राचे सगळे कानाकोपऱ्यातून येत होते आणि दर्शनाचा लाभ घेत होते. 10 दिवसाच्या उत्साहानंतर आज विसर्जनाची वेळ आलेली आहे. लोक जरूर आनंदात थांबलेले आहेत, बट काही क्षणांनंतर लोकांमध्ये आपण बोलू शकतो की आता उदासी होते, कारण की जसे बाप्पा जातात तर लोकांना तसं बरं वाटत नाही, कारण की आपण 1 वर्षाची वाट बघावी लागते त्याच्यापुढे लोकांना. यंदा मंडळाने पंढरपुराचा देखावा साजरा केला आहे, ज्याच्यात विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि बाकी जे पंढरपुरात छोटे छोटे देवस्थान आहेत त्याचा पूर्ण रथ हा फुलांमध्ये सजवणारा सुभाष तरफडे यांनी केलेला रथ आहे. यंदा मंडळ 136 वर्ष साजरं करत आहे आणि पुण्यात मंडळाला ओळखलं जात मुक्त उधळण केल्यामुळे गणपती विसर्जन यावर्षी गणपती विसर्जन 2 वर्षाच्या गॅपनंतर आले, सो लोकांमध्ये खूप उत्साह होता. लोक मागचे 7-8 महिन्यापासून प्लॅनिंग करत होते की आपण कसे केले पाहिजे आणि आपण जनता बघू शकते किती लोक भाविक आलेले आहेत.